सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999 सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज दिग्रस नगर पालिका के स्वास्थ्य निरीक्षण कैलाश केलोसे पर धारा 409 और 420 के तहत दिग्रस पुलिस थाने में हाल ही में मामला दर्ज किया गया है। पालिका प्रशासन के अनुसार एक कार्यवाही में जब्त सगोन के मामले में कैलाश केलोसे ने अपराध तपरी कर पालिका प्रशासन को गुमराह किया है। क्या है पूरा मामला आइए देखते हैं दिग्रस संवाददाता जुबेर खान की खास रिपोर्ट में। वड़वाला जिन में हाल ही में पालिका प्रशासन द्वारा जब्त किए गए लाखों रुपयों के सागौन के माल में से सागौन के कुछ कट साइज राफ्टर की मनमाने तरीके से अफरा तफरी करने का मामला उजागर हुआ है। इस अफरा तफरी में सीधे तौर पर स्वास्थ्य निरीक्षक कैलाश केलोसे शामिल है। इस आरोप के तहत पालिका मुख्याधिकारी माधुरी मड़ावी ने NBCN न्यूज चैनल को इस बारे में विस्तार से जानकारी दी है। उनके मुताबिक सागौन की कट साइज लकड़ों की चोरी की घटना से जुड़े फुटेज उनके हाथ लगे हैं, जिसमें सागौन के माल की अफरा तफरी का कच्चा चिट्ठा उजागर हुआ है। टैक्स वसूली की जी आम मोहिम होती दरमियान वडवाला जिनिंग कड़े 2001 पासून तर 2024 पर्यंत म्हणजे 24 वर्षांचं त्यांच्यावर मालमत्ता कर थकित होता आणि म्हणून आम्ही 12 मार्चला त्यांचं संपूर्ण ऑफिस सील केलं होतं, म्हणजे त्यांचे 18 गोडाऊन्स एक मोठी एक फॅक्टरी आणि एक फर्निचरचं एक तिथे काम करणारी ती एक फॅक्टरीच म्हणू शकतो आपण, ते पण सील केलं होतं, म्हणजे तिथलं सगळं मटेरियल आम्ही सील केलं होतं। पण जेव्हा आम्ही 20 एप्रिलला जे जिनिंगचं जे ऑफिस आहे त्याच्यातली एक खोली ही लोकसभा इलेक्शनचं इलेक्शन सेंटर होतं, ते म्हणजे मतदान केंद्र होतं आणि ते आम्ही बघायसाठी गेलो असतं। आमच्या हे लक्षात आलं की तिथले ते फर्निचरची जी फॅक्टरीचे जे मालक होते ते आम्ही जप्त केलेल्या मालाची ते विक्री करत होते आणि म्हणून ते आम्ही सगळा माल तो जप्त केलेला माल आमच्या ट्रॅक्टरने जे आमच्याकडे 4 ट्रॅक्टर होते नगरपालिकेचे भाड्याने घेतलेले ते ट्रॅक्टरनी घेऊन येऊन नगरपालिका ऑफिसमध्ये खाली म्हणजे ग्राउंड फ्लोअरला जे आमचे गाळे त्या गाळ्यांमध्ये आम्ही ते सील बंद करणार होतो आणि मी स्वतः आणि माझ्यासोबत ते टॅक्सचे जेवढे काही डिपार्टमेंटचे लोक आणि सफाई कामगार सगळेजण मिळून आम्ही ते ट्रॅक्टरमध्ये लाकडं होते ते सागवान लाकडं होते सगळे ते लाकडं आम्ही इथे नगरपालिकेमध्ये आणून जमा करून ते सगळे लाकडं त्या गाळ्यांमध्ये भरून ते सील करायची जिम्मेदारी ते कैलाश केलोसे आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक आहेत आणि इतरही लोक त्यांच्याकडे होते, त्यांनी सगळ्यांनी ते भरले आणि सील केले। परंतु एका ट्रॅक्टरमध्ये 4 3x3x7 या साईजचे 4 कटपीस जे असे त्याला आपण राफ्टर म्हणू शकतो ते होते, ते त्यांनी त्याच ट्रॅक्टरमध्ये ठेवले आणि तो स्वतःच्या घरी त्यांनी एका ट्रॅक्टरमधून स्वतःच्या घरी त्यांनी न्यायला सांगितले, ते तिथे उतरवले त्याच्या घरी आणि त्याच्यानंतर एक 407 गाडी बोलवली, त्या 407 गाडीमध्ये ते 4 राफ्टर टाकून पाटीलनगरमध्ये एक जगताबाई आहे त्यांच्याकडे त्यांनी पाठवले। हे सगळं आम्हाला आधी माहीत नव्हतं, मग जे ज्यांचे आम्ही हे लाकडं जप्त केले त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं की हा व्यक्ती म्हणजे कैलाश केलोसे हे लाकडं घरी घेऊन जात आहे। जेव्हा मग आम्ही येऊन पाहिलं, संडे त्या दिवशी होता तेव्हा पाहिलं तर 4 राफ्टर त्यांनी वरून खाली आमच्या वर म्हणजे फर्स्ट फ्लोअरला ऑफिसच्या ठेवले होते, तर खाली त्यांनी ग्राउंड फ्लोअरला आणलेले दिसले। पण त्यांनी आम्हाला असं मिसगाईड केलं की हे मी फक्त इथे या माझ्या आरोग्य विभागाच्या गोडाऊनमध्ये ठेवत आहो, तर तेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलं की असेल। परंतु मग ह्या सगळ्या गोष्टींचे आम्हाला CCTV फुटेज मिळाले आणि त्या फुटेजमुळे मग आम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये 1 मेला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि पोलीस ठाण्याचे जे आपले पोलीस निरीक्षक साहेब आहेत त्यांनी कलम 409 आणि 420 अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि म्हणून त्याचं आम्ही निलंबन करून आमचे जे आयुक्त तथा संचालक मुंबईला आहे त्यांच्याकडे आम्ही मंजुरीला पाठवलेलं आहे। इस मामले में पालिका मुख्याधिकारी माधुरी मड़ावी ने आगे बताया कि इस घटना के बाद इसी घटना के अलावा
कैलाश कलौसे की शर्मनाक हरकतों और पालिका के जब्ती के माल की अफरा तफरी की अन्य वारदातें भी उजागर हुई है। मोती नगर मध्ये जी नगर पालिकेची शाळा आहे तिथे जे अतिक्रमण केलं होतं त्या अतिक्रमणातलं आम्ही सगळं सामान जप्त केलं, म्हणजे लोखंडी सामान होतं, खूप सारं सामान होतं, ते जप्त केलेले सामान सुद्धा या कैलास कलोसनी गहाळ केले। इव्हन आमचे मोबाईल टॉयलेट्स आहेत, ते मोबाईल टॉयलेटच्या ज्या लॅडर्स राहतात त्या लॅडर्ससुद्धा गायब केल्या। हे आमच्या ह्या दोन गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत। पण आरोग्य विभागामधलं खूप सारं सामान आहे, ते सामान पूर्ण चोरीला गेलेलं आहे आणि ते सगळी जिम्मेदारी ह्याची आणि ह्याच माणसांनी चोरलेलं असं आम्हाला दाट संशय। आणि सगळ्या गोष्टींचा जर आम्ही मग हे केला, अभ्यास केला आणि लक्षात आलं की हा माणूस म्हणजे आमच्यासोबत राहून शांतपणे आम्हाला स्वतःला असं दाखवतो की मी खूपच इनोसंट आहे आणि असं दाखवून त्यांनी अशा प्रकारची चोरीचे कामं केले, नगरपालिकेतलं खूप सामान त्यांनी चोरलेलं आहे। आणि परत त्या याच्या आधी पण एक त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे, कारण जेव्हा दामिनी पथक पोलिसांचं यांनी म्हणजे यांच्या विरोधाची तक्रार होती की शौचालय मध्ये जे लेडीज जातात त्यांचे त्यांनी फोटो काढलेले आहेत, जे व्हिडिओज काढलेले आहेत आणि म्हणून पोलिसांचे दामिनी पथक त्याला पकडायला गेले असता पोलीस अधिकाऱ्याचे सुद्धा त्यांनी अशा प्रकारचं चित्रीकरण केलेलं आहे, तो एक गुन्हा त्याच्या विरोधामध्ये दाखल झालेला आहे। आणि मग एकंदरीत आम्ही जर विचार केला तर हा माणूस क्रिमिनल असल्याचं आमच्या लक्षात आलं, म्हणून मला हा नाईलाजाने त्याच्यावर गुन्हा दाखल करावा लागला। कुल मिलाकर देखा जाए तो ये मामला अब गहरे जांच का विषय बन गया है, जिसमें चोरी और अफरा तफरी के बड़े मामलों की आशंका जताई जा रही है। पालिका के सूत्रों के अनुसार कैलाश कलौसे पर कानूनी कार्रवाई के अलावा प्रशासकीय स्तर पर उसके निलंबन की कार्रवाई भी तेज हो चुकी है। NBCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।